बघा, आमंत्रणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं. भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हाही हाच प्रकार झाला. भारतीय संसदेचं उद्घाटन झालं नव्या तेव्हाही हाच प्रकार झाला. आता राम मंदिराच्या बाबतीत आयोजित हेच सुरू आहे. हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत, हे देशाचे नाही, याला राष्ट्रीय स्वरूप नाही आहे. अगर इस प्रकार से कोई कार्यक्रम होता है होता तेव्हा त्याला एक राष्ट्रीय स्वरूप आणा चाहिए. ये राष्ट्र को समर्पित है. चाहे देश की नई संसद हो, चाहे अयोध्या का राम मंदिर हो, देश के स्वतंत्रता संग्राम में जिसका इतना भी योगदान नहीं है, जिसे हमारे मराठी में कवड़ी भर बोलते हैं, चार आने का योगदान नहीं है, वो हिंदुस्तान की संसद का उद्घाटन करेंगे या बनाएंगे? अयोध्या के संघर्ष में जिसका योगदान नहीं है वह सबसे आगे है. राजनीति ऐसी होती है और हम मानते हैं कि जिसकी सत्ता है वो इस प्रकार के काम करते हैं, करते आए हैं. भारतीय जनता पार्टी को अगर लगता है वो बहुत पवित्र काम करने जा रहे हैं, नहीं, ये देश का संस्कार और संस्कृति उसे मान्यता नहीं देती. आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे. कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला मी आठवण करून दे की त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा ह्याच आमंत्रणावर, मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले, तेव्हा त्याच्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना काय डावललं? ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला मिळवून दिले, मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्या देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही? म्हणून आता राम मंदिर त्या कार्यक्रमासाठी बोलवलो नाही म्हणून थैथयाट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक. अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो. मग तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्ट चा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबियासाठीच चालायचं. सामान्य जनतेला, गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही. साधं कोरोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं कोरोनाच्या नावाने, पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर ह्यांच्यासाठी कसं व्हीआयपी दर्शन सुरू होतं? मी ऐकलेलं त्या दिवशी ज्या वर्षी कोरोना आपल्या महाराष्ट्रात होता, पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धिविनायकचे पुजारी 11-11 दिवस आणून तिथे बसवले होते, त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली. मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर
तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष असताना कसा तो सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला 100 तरी उदाहरणं मी देऊ शकतो। ज्यांनी ज्यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं घाम गिळला त्या सगळ्यांसाठी ते 22 जानेवारी महत्वाचं आहे आणि रामदेवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलू नये। म्हणून तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेवच तिथे बोलवणार नाही। म्हणूनच आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतंय।